कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे चौकात शहरातील सात कुटुंबियांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणारी ही कुटुंब शेजाऱ्यांच्या अतिक्रमणामुळे वैतागली आहेत महानगरपालिकेच्या नगर रचना विभागातील अधिकारी आणि पॅनेलवरील विधी सल्लागारांवर कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे रस्त्यावर होणारं अतिक्रमण नवीन नाही पण कोल्हापूर शहरातील काही नागरिकांनी आपल्या शेजाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाविरोधात थेट उपोषणाचं हत्यार उपसलंय वायपी पवार नगर जवाहरनगर मंगळवारपेठ बिनखांबी गणेश मंदिर नरके कॉलनी आणि साळोखेनगर या परिसरातील सात कुटुंबियांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे चौकात बेमुदत उपोषण सुरू केलंय आपापल्या परिसरातील अतिक्रमणाच्या विरोधात ही कुटुंब लढत आहेत जवाहरनगर परिसरातील फायनल लेआउटमधील दोन ओपन स्पेसवर एका माजी नगरसेवकांनी अतिक्रमण आहे एका ओपन स्पेसची गुंठेवारी करून त्याचे प्लॉट पाडून विक्री केली आहे तर दुसऱ्या ओपन स्पेसवर वेगवेगळे व्यवसाय सुरू झालेत पेठेतील एका अपार्टमेंटच्या डकमध्ये शेजाऱ्यानं बांधकाम केल्यानं दुसऱ्या फ्लॅट धारकाची खिडकी बंद झाली आहे तर संभाजीनगर जवळच्या नरके कॉलनीतील खाजगी जागेवर अतिक्रमण करून इमारत बांधली गेली आहे साळोखीनगर परिसरातील एक कुटुंब उपोषणाला बसला असून त्यांच्या शेजारी अनधिकृत बांधकाम झालंय या सर्व नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या पण महापालिका अधिकाऱ्यांचं अतिक्रमणधारकाशी संगनमत असल्यामुळं नोटीस देण्यापलीकडं कोणतीही कारवाई झालेली नाही जवाहर नगरमधील त्या अतिक्रमणासंदर्भात न्यायालयात दावा सुरू आहे पण महापालिकेचे वकील जाणीवपूर्वक दाव्याला हजर राहत नाहीत अशीही तक्रार आहे महापालिकेनं बेकायदेशीर बांधकामं हटवावीत नगररचना विभागातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना निलंबित करावं आणि पॅनेलवरील विधी सल्लागारांना कार्यमुक्त करावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे दरम्यान महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली पण आता आश्वासन नको थेट कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका घेत उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिलेत